मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत जवळील हॉटेल दौलत समोर रविवारी दोन आयशर मध्ये समोरासमोर अपघात होऊन 7 ठार तर 33 जखमी झाले. नाशिकच्या आगर टाकळी येथील दत्तात्रय कांडेकर यांच्या नातवाचा नवस फेडण्यासाठी त्यांचे परिचित केंद्राई तालुका चांदवड येथे ते जात होते. केंद्राईकडे जाणारा MH15Q 35-70 चालकाचा ताबा सुटल्यानं आयशर दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशरला MP09GE2028 जोरात धडकल्यानं हा भीषण अपघात घडलाय. नाशिकहून केंद्राई येथे जात असलेल्या आयशर मधील निवृत्ती रामभाऊ लोंडे, सुशील सुनील गवळी, शोभा जगन्नाथ सूर्यवंशी, सुदाम नारायण पाटणकर, आशा दत्तू कांडेकर, सुंदराबाई आनंदा कांडेकर, भाग्यश्री जंगे, हिराबाई कांडेकर, गार्गी पाटणकर, दत्तात्रय कांडेकर, समर्थ कोतवाल, विनीता कांडेकर, अनिकित खोसे, कृष्णाबाई शिंदे, अनिता नामगे अशा अजून बऱ्याच जखमींचा यात समावेश आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भोईर व संधाने तपास करत आहेत. या अपघातानं टाकळी परिसरात शोककळा पसरली असून अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक प्रशांत दिवे, राहुल दिवे यांनी तत्काळ पिंपळगाव बसवंत येथे धाव घेतली. जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलवले. उपमहापौर प्रथमेश गीते आणि माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे यांनीही जखमींच्या उपचारासाठी धावपळ केली. प्रशांत दिवे यांनी काही जखमींना त्वरित नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले तर काहींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. करण सिंग पवार, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.